500 अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊंच्या महायुती सरकारनं घेतलाय. SSRDCने 71 कोटी रुपयांच्या 5 निविदा काढल्या आहेत. पाचशेहून अधिक वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा महत्वाचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय. त्यानुसार राज्यातील 9 पैकी 3 मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी MSRDCने 71 कोटी रुपयांच्या 5 निविदा काढल्या आहेत. या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल. यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी, बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरांच्या कामांचा समावेश आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी MSRDCकडे सोपविली आहे. म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्व मिळू लागले आहे.